महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट। खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। 700 रुपयांची प्रॉफिट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुरीदार फक्त 349 रुपयात, 599चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात। यासह अन्य आकर्षक ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। माजी नगरसेवक सागर चाळकेंची ईडीकडून चौकशी। माजी नगरसेवक मोहन कुंभार यांची तक्रार। इचलकरंजी येथील माजी नगराध्यक्ष मेघा चाळके यांचे पती सागर चाळके यांनी सत्तेचा गैरवापर करून बेनामी माया जमवली आहे। यशोदीप मागासवर्गीय औद्योगिक संस्थेची मालमत्ता बेकायदेशीरपणे पत्नी मेघा चाळके यांच्या नावाने हडप केली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे। प्रसंगी ईडी दारही ठोठावणार असल्याची माहिती माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी पत्रकार परिषदेत दिली। तर या प्रकरणाची 1 महिन्यात चौकशी न झाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही कुंभार यांनी दिला आहे। मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना अर्थसहाय्य केलं, मात्र येथील स्टील उत्पादन करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली यशोदीप मागासवर्गीय संस्था आजही बंद स्थितीत आहे। संस्थेच्या नावाखाली शासनाची फसवणूक करून करोडो रुपयांचा अपहार केला। लेखा परीक्षकांनीही अपहार झाल्याचा ठपका ठेवला, तर सदर संस्थेची मालमत्ता मेघा चाळके यांनी त्यांचे मावसदीर संचालक विनायक खाडगे यांच्या मध्यस्थीने बेकायदेशीरपणे खरेदी केली आहे। या संपूर्ण प्रकरणात 2,49,00,000 अपहार झाल्याचा आरोप कुंभार यांनी पत्रकार बैठकीत केला। महानगर न्यूजसाठी इजाज खान पठाण, इचलकरंजी। मागासवर्गीय सहकारी संस्था मर्यादित इचलकरंजी, ही शासनाचे करोडो रुपये ज्या सोसायट्या होत्या त्यातल्या एवढा भ्रष्टाचार झाला आहे की मेघा सागर चाळके आणि त्यांचं दीर यांनी जमीन विकली, त्यांची जवळजवळ 1.5 कोटीची अंदाजे जमीन असेल, ती जमीन विकली। यामध्ये 2,49,00,000 रुपये आलेले होते, ते सगळे संपूर्ण भ्रष्टाचार करून सगळ्यांनी डायरेक्टर्स होता परत त्यांचे चाळकेचे यांची सगळी माणसांनी ते खाल्लेले आहेत। याबाबत मी जिल्हाधिकारी, DYSP, SP यांच्याकडे मी तक्रार केली आहे। जर समजा जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर आजपासून 1 महिन्यानंतर आत्मदहनाचा इशारा देणार आहे आणि सागर चाळके यांच्या बेनामी संपत्तीबाबत मी तक्रार ईडीकडे तक्रार करणार आहे।